प्रतीक्षा, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। 1982 साली स्थापन करण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आज 35 वर्ष उलटली। मात्र एकेकाळी सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता त्याच्या भ्रष्ट महापालिकेवरून ओळखले जाते। तर चला पाहूया, तर भ्रष्ट महापालिका म्हणून ओळखल्या जाण्यामागची नेमकी कारणं काय आहेत। 1982 साली स्थापन करण्यात आलेल्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आज 35 वर्ष उलटली आहे। स्मार्ट सिटी करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या या KDMC चे आज काही वेगळेच रूप पाहायला मिळते। येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीमुळे ही महापालिका राज्यभर बदनाम झाली आहे। संजय घरत सारख्या अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आज एक भ्रष्ट महापालिका म्हणून ओळखली जाते। या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे कल्याण डोंबिवली शहरांमध्ये अनधिकृत बांधकामांचं साम्राज्य पाहायला मिळते। या भ्रष्टकारभरात 27 गावांच्या इमारती, रस्त्यांवरील खड्डे इतकंच काय तर KDMC कार्यालयाच्या अनधिकृत इमारतींचाही समावेश आहे। हा सर्व प्रकार पाहता महाराष्ट्र सरकारचा स्मार्ट सिटी प्रकल्प डबगायला जातानाचे चित्र दिसत आहे। KDMC मध्ये चालणारा हा भ्रष्टाचार महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये साखळी स्वरूपात चालत असल्या कारणाने याची मुळे फार खोलवर पसरल्याचं लक्षात येत आहे। त्यामुळे कारवाई करून देखील उघडपणे चालणाऱ्या या भ्रष्ट कारभारामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिक पूर्णतः त्रस्तावले आहेत। लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावातील महाप्रलयंकारी भूकंपाच्या घटनेला 25 वर्ष पूर्ण होत असून भूकंपात मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातील किल्लारी हे गाव 25 वर्षापूर्वी महाप्रलयंकारी भूकंपाच्या धक्क्याने हादरून गेले होते। 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटे 3:56 6.3 रिश्टर स्केलच्या धक्क्याने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास 52 गावे जमीनदोस्त झाली होती। यात लातूर जिल्ह्यातील 9,748 जणांनी आपले प्राण गमावले, 30,000 लोक जखमी झाले। यामुळे किल्लारी परिसरात 30 सप्टेंबर हा काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो। सर्व व्यवहार बंद ठेवून भूकंपात मृत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली। धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीसाठी मागील 5 वर्षांपासून धनगर समाज बांधव भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। मात्र या उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। 2014 निवडणुकीत भाजप सरकारने धनगर समाजाला आश्वासन दिले होते निवडून आलो की पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाची शिफारस करू। मात्र भाजपला सभेत येऊनही 4 वर्षे झाली, मात्र धनगरांना आरक्षण मिळाले नाही। म्हणून धनगर समाजामध्ये सरकारप्रती संतापाची भावना असून या 3 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असून सरकारने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा धनगर समाज संघर्ष समितीतर्फे देण्यात आला आहे। राज्य सरकारच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवेची 10 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच निधन झाल्यास वारसदारास 10 लाख रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे। 1 नोव्हेंबर 2005 सरकारी सेवेत रुजू होणाऱ्यांना सेवानिवृत्ती योजना लागू करण्यात आल्या। यापूर्वी रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सेवानिवृत्ती वेतन, निधन झाल्यास जोडीदाराला कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू व सेवा उपदानचा लाभ मिळत नाही। यामुळे 2005 रुजू झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अकाली निधन झाल्यास कुटुंबांना पुरेशी भरपाई मिळत नाही। या पार्श्वभूमीवर 2005 सरकारी सेवेत रुजू झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे 10 वर्षांची सेवा पूर्ण होण्याच्या आतच निधन झाल्यास नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस किंवा कायदेशीर वारसदारास 10 लाखांचे अनुदान देण्याचा आदेश वित्त विभागाकडून काढण्यात आला आहे। हा निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर सरकारचे अनुदान मिळणाऱ्या शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठ व यांच्याशी संलग्न संस्था यांना लागू होणार आहे। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी OBCना डावलून कोणालाच पुढे जाता येणार नाही, राज्यात OBC समाज हा 52% अधिक आहे अशी गर्जना करत सूचक इशारा बीड येथील समता मेळाव्यात दिला आहे। राज्यात OBC समाज हा 52% जास्त असल्याने लोकसंख्येच्या तुलनेत OBCना देखील सन्मान मिळाला पाहिजे, शिक्षणात सवलती मिळाल्या पाहिजेत, राजकारणात सत्तेचा देखील योग्य तो वाटा द्यावा लागेल। OBCना डावलून कोणालाच पुढे जाता येणार नाही अशी घोषणा करत सूचक इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे। मात्र आता हा छगन भुजबळ पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे। OBC समाजासाठीचा लढा अधिक तीव्र करणार असल्याचे मत भुजबळ यांनी या समता मेळाव्यात व्यक्त केले। 1994 समता परिषदेचा पहिला मेळावा झाला,
आणि त्या पहिल्या मेळाव्यामध्ये 1,00,000 लोक पुण्यात बसलेले होते जालन्याला. पवार साहेब मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख होते, सगळे अनेक मंत्री ज्या स्टेजवर होते. आणि आम्ही सांगितलं आमची एकच मागणी आहे ती म्हणजे मंडल आयोगाचं आरक्षण आम्हा सगळ्यांना मिळालं पाहिजे. आणि त्यावेळेला पवार साहेबांनी जाहीर केलं की होय आम्ही ते आरक्षण देणार. पवार साहेबांनी ते आरक्षण आम्हाला दिलं. आज परिस्थिती अशी झाली आहे त्या ओबीसीच त्या शिष्यवृत्त्या ज्या आहेत त्या जवळजवळ बंद पडलेल्या आहेत. आयआयटी आणि आयआयएममध्ये जे आरक्षण मिळालं होतं सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये ते सुद्धा आता काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि बाबांना तुम्हाला सांगतो आपण म्हणतो 27% 30% आरक्षण, फक्त 9% लोक जे आहेत ओबीसीचे ते या सरकारी नोकरीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या नोकरीत आहे. मराठा समाजाचे आमचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही आमचे मोठे बंधू आहात. ओबीसी दलित आदिवासी आम्ही छोटे भाऊ आहात तुमचे, तुमच्या सुद्धा अडचणी आहेत आम्हाला मान्य आहेत आणि त्यानुसार तुमच्या सुद्धा तुम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे याला आम्ही पाठिंबा आहे. पण ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी होता कामा नये, वेगळं आरक्षण तुम्हाला द्या. कायद्यात कुठेही म्हटलेलं नाही की 50% वरती आरक्षण देता कामा नये असं कायद्यात म्हटलेलं नाही. हा कोर्टानं एकदा सांगितलं की 50% वरती जाऊ नका. तुम्ही सगळ्यांनी जे आहे एकत्रित उभं राहून सांगितलं पाहिजे आम्ही आमच्या हक्कासाठी लढू पण आपापसामध्ये मारामारी करणार नाही. आमची लढाई सरकार बरोबर आहे, शासना बरोबर आहे, कायद्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी आमची लढाई. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadhaarnews@gmail.com. आधार न्यूज adm9@gmail.com. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. घरापासून जवळच राहणाऱ्या आजी आजोबांकडे न सांगता गेल्याने 6 वर्षीय चिमुरडीला जन्मदात्या आईने गरम झारीने चटके देऊन अघोरी शिक्षा दिल्याची संतापजनक घटना अकोला येथे घडली आहे. सासू सासऱ्यांची वैर असलेल्या आजी आजोबांना भेटायला गेल्याने आईने आपल्या पोटच्या मुलीला गरम झारीचे चटके दिल्याची घटना अकोला येथे घडली आहे. या मुलीचे आजी आजोबा जवळच राहत असल्याने ही मुलगी नेहमीच त्यांच्याकडे जात असे. या सर्व प्रकारचा राग मनात धरून संबंधित महिलेने या चिमुकल्या मुलीच्या पार्श्वभागावर गरम झारीचे चटके दिले. या सर्व प्रकारची माहिती शेजाऱ्यांनी लगेचच पोलिसांना दिली. जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनवर शेख यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मुलीला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या आईविरोधात भारतीय दंडविधान, मुलांचे संगोपन व संरक्षण यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या सर्व घटनेनंतर एखाद्या आई आपल्या पोटच्या लेकीला इतकी अघोरी शिक्षा कशी देऊ शकते असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीनुसार PSI नेवारे हे पोलीस स्टेशनला आले, त्यांना मदत देण्यात आली, त्या ठिकाणी गेले, त्यांनी पाहिलं तर खरोखरच त्या मुलीचा मागचा भाग संपूर्ण झडाला होता आणि तिला वेदना होत होत्या आणि त्याप्रमाणे ती रडत होती.
रत्नागिरी येथील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणारा उपशिक्षक सुशील कुमार पावरा याला सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी करत कुणवी समन्वय समितीच्या वतीने खेड पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. खेड तालुक्यातील सुखदर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनीवर 29 जून 2018 रोजी त्याच शाळेतील उपशिक्षक सुशील कुमार पावरा यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून या प्रकरणी त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र जामिनावर बाहेर आलेल्या पावरा यांनी संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण कुणबी समन्वय समितीला समजल्यानंतर त्यांनी आरोपीला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला होता. नमस्कार, मी प्रतीक्षा, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजचा आधार स्पेशल रिपोर्ट. केडीएमसीमध्ये चालणाऱ्या भ्रष्टाचारावर प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही व बऱ्याचदा कारवाई करून देखील पुन्हा उघडपणे चालणाऱ्या या भ्रष्ट कारभारामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिक पूर्णतः त्रस्तावले आहेत. तर चला जाणून घेऊयात अशाच काही नागरिकांच्या प्रतिक्रिया. नमस्कार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आज 35 वर्ष पूर्ण होतात. या निमित्ताने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते मंदारजी हाळवे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार. सर नमस्कार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला 35 वर्ष झाले आहेत आणि पूर्वी कल्याण डोंबिवली शहर म्हणजे एक महाराष्ट्रातलं सांस्कृतिक आणि सुशिक्षित शहर आणि राहण्यासाठी अत्यंत चांगलं शहर म्हणून ओळखलं जायचं, ही अशी ओळख डोंबिवली शहराची होती. तर आत्ताची जी परिस्थिती आहे 35 वर्षानंतर महानगरपालिका आल्यानंतर, तर शहर आता कुठल्या स्थितीत आहे, काय तुमचं मत आहे? निश्चितच डोंबिवली चांगली, गावाची चांगली ओळख आणि चांगल्या प्रकारची मंडळी ह्या भागात राहत होती, ती अजूनही राहतात. पण भरमसाठ होत गेलेलं नागरीकरण, त्याच्यातनं अनिरुद्ध झालेली अनिरुद्ध बांधकामं, विविध क्षेत्रातील विविध भागातून देशातल्या इथे आलेले राहायला आलेले लोक, आणि निश्चित ती जी पूर्वीची ओळख होती ती काही प्रमाणात निश्चित पुसली गेलेली आहे. पण तरीसुद्धा अजूनही डोंबिवलीनी स्वतःचं सांस्कृतिकपण बऱ्यापैकी जपलेलं आहे, त्याच्यात अधोगती झाली ही निश्चित, पण अजून पूर्णतः ते पुसलं गेलेलं नाही, हेच खरं तर त्या गजाननाची कृपा म्हणायला लागेल. आता 35 वर्षानंतर आपण निश्चित करता की आता कशा पद्धतीचं राहायचं? आता आज जर डोंबिवलीची परिस्थिती बघितली, अत्यंत खराब रस्ते आहेत, प्रदूषण प्रचंड आहेत, रस्त्यांवरचे ट्रॅफिक प्रचंड आहेत, अशा समस्येने एक ग्रासलेलं शहर आहे. तर तुम्हाला महानगरपालिकेकडून एक काय अपेक्षा, काय तुम्ही करू इच्छिता पुढे? एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था जेव्हा 35 वर्षांनी येते तेव्हा आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने ती कमवती किंवा आज सुदृढ झालेली असते आणि पुढची पिढीची जबाबदारी सांभाळण्याकरता सक्षम झाली असं आपण म्हणतो. पण ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मात्र थोडी वेगळी परिस्थिती आहे. आज 35 वर्ष झाल्यानंतर महानगरपालिकेचा आकड्यांमध्ये आकडेवारी खूप मोठी दिसते, 1200 कोटीचं बजेट वगैरे दिसतं, पण वस्तुस्थिती अशी आहे की मुळात उत्पन्नाचा स्रोत शासनाने जे कमी करत घेतलं, ऑक्ट्राय बंद केला, मग LBD बंद केला, आता GST अनुदान, ह्या सगळ्यामध्ये महानगरपालिकेचा आज फक्त उत्पन्नाचा प्रमुख स्रोत शिल्लक राहिला, तो म्हणजे टॅक्स. आम्हाला म्हणजे मला तरी सगळ्यांना असं सांगावं असं वाटतं की राजकारण हे फक्त इलेक्शनपुरतं करावं, नंतर सर्व नागरिक, कारण पोटाला जसे जात धर्म नसतो तसं नागरिकाला पण पक्षभेद नसतो, तो फक्त इलेक्शनच्या वेळेला पक्षाचा किंवा पार्टीचा विचार करतो, अशी भावना राजकारण्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी ठेवून या महापालिकेला फंड दिले पाहिजेत. 1982 साली स्थापन केलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आज 35 वर्ष उलटले. मात्र एकेकाळी सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता त्याच्या भ्रष्ट महापालिकेवरून ओळखले जाते. तर चला पाहूयात भ्रष्ट महापालिका म्हणून ओळखल्या जाण्यामागची नेमकी कारणं काय आहेत. नमस्कार, मी चित्रपट दिग्दर्शक, लेखक, निर्माता महेश बनसोडे डोंबिवलीमध्ये गेले कित्येक वर्ष राहतो. डोंबिवली कल्याण ह्या नगरपालिकेला आता वर्धापन दिन आहे थोड्याच दिवसात. ह्या शहराला सांस्कृतिक शहर म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात ओळखलं जातं, पण खऱ्या अर्थाने ज्या नावासाठी हे शहर ओळखलं जातं, सांस्कृतिक म्हणून,
खरोखर ह्या शहरामध्ये ह्या सांस्कृतिक गोष्टींची घडामोड होते का, की जास्तीत जास्त राजकीय कारणासाठी आणि राजकीय फायद्यासाठीच ह्या नावाचा वापर केला जातो, ह्याची जरा शंका घेण्यासारखी गोष्ट आहे. ह्या डोंबिवलीमध्ये आणि कल्याणमध्ये तरुण वर्ग जो आहे, जो कलाकार वर्ग आहे, तो ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब होत चाललेला आहे. कारण हे जे राजकीय खेळी चाललेलं आहे त्याच्यामध्ये ह्या तरुण पिढीला काही इंटरेस्ट नाही आहे. त्यांना इंटरेस्ट आहे की देशाचा विकास कसा करायचा, शहराचा विकास कसा करायचा, आणि ह्या विकासासाठी आवश्यक असणारं सांस्कृतिक डेव्हलपमेंट कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याला धरून उपक्रम राबवावे ही मला मनापासून वाटतं, आणि तसा प्रयत्न करायला काही हरकत नाही. उद्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 35वा वर्धापन दिन आहे. आपण पहिल्या महापौर होता, तर तुमचा त्यावेळेचा अनुभव आणि तुम्ही काय आता संदेश देऊ शकता शुभेच्छाच्या निमित्ताने, काय सांगू शकता? मी जेव्हा पहिल्यांदा महापौर झाली ना, तेव्हा म्हणजे पहिल्यांदाच पद असल्यामुळे सगळ्यांनाच खूप उत्साह पण होता, आणि अधिकारीही तेवढेच कॉपरेट करत होते, कारण पहिली महापालिका म्हणून. आणि कधी कोणी असं डेड केलं नव्हतं, त्यामुळे कामही पटापट होत होती, आणि कुठल्याही प्रकारचं जास्त आता करप्शन म्हणा अधिकारी किंवा काही एवढं आम्हाला जाणवलं नाही. जे आत्ताच्या ह्याला बघतो आपण, नगरसेवक सगळेच बोंब मारत असतात की काही कामं होत नाही, निधी नाही, किंवा निधी असून देखील कामं होत नाहीयेत नगरसेवकांनी. तेव्हाचा आणि आत्ताचा फरक हा जास्त जाणवतो आम्हाला. तुम्हाला काय अपेक्षा आहे, तुम्ही काय शुभेच्छा देऊ शकता की पुढची वाटचाल कशी असायला पाहिजे महानगरपालिकेची? अपेक्षा म्हणजे महानगरपालिकेत नगरसेवक जे निवडून येतात ते नागरिक समस्या सोडवण्यासाठीच येतात. आणि आमचा पक्ष जो आहे शिवसेना पक्ष, बाळासाहेबांनी आम्हाला घातलेल्या ज्या आमच्यावर जे हे केलेले आहे, संस्कार केलेले आहे, 80% समाजकारणाचेच केलेले आहेत, त्यामुळे त्याप्रमाणेच असं आम्हाला अपेक्षा राहते की म्हणजे आमचे जे नगरसेवक आहेत ते तर त्याप्रमाणे बाहेर. आता आमचे खासदार बघितले तरी खासदार म्हणजे इतर समाजकारण खूप करतात ते, आरोग्याच्या दृष्टिकोनातनं किंवा नागरिकांच्या सुखाच्या दृष्टिकोनातनं. पण नगरसेवकांचं असं होतंय की निधी नसल्यामुळे त्यांना तेवढं कॉपरेशन मिळत नाहीये, त्यामुळे त्यांची जी विकास कामं आहेत ती खूप रखडलेली आहे. तर तो निधी योग्य प्रकारे वापरला जावा आणि नागरिकांची समस्या सोडवली जावी. नागरिकांची जी कामं आहेत वॉर्डातल्या वॉर्डात काय नागरिकांची अपेक्षा असते, निदान आपल्याला स्वच्छता आणि पाण्याची व्यवस्था व्यवस्थित व्हावी. पण आता बघितलं तर ग्रामीण विभागात खूप प्रॉब्लेम येत चालले त्या लोकांना, त्या समस्या जास्तीत जास्त सोडवल्या जाव्या ग्रामीण विभागातल्या. आता समस्या खूप वाढलेल्या आहेत नगरसेवकी, त्यामुळे तेवढं कमी पडत आहेत का, तर अधिकाऱ्यांचंही त्यांना पाहिजे तेवढं हे नाहीये, सहकार्य नाहीये ना इतर गोष्टी. हा प्रश्न आमच्या वेळेस तेवढा नव्हता, नुसतं फोनवर जरी सांगितलं तरी अधिकारी आमचे काम करत होते, पण आता तसं काही दिसत नाहीये. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. आपण इथे नसतानाही आपला वेळ देऊन आपण महानगरपालिकेबद्दलची जी आस्था दाखवली त्याबद्दल आधार न्यूजतर्फे आपले हार्दिक. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.